नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, हुमणी ही कीड जर पिकावर पडली तर काय होतं? पिकाचं नुकसान होतं आणि शेतकरी बांधवांना फार मोठी झळ पोचते. आता ही कीड जर पडली तर ती ओळखायची कशी? तिची लक्षणं काय आहेत? जीवनक्रम कसा आहे? नुकसानीची पातळी कशी आहे? हे सगळं आजच्या कार्यक्रमातनं जाणून घेऊया आणि हुमणीवर नियंत्रण करूया. विषय आहे हुमणीचं एकात्मिक नियंत्रण. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केले राजाराम यादव यांना, शास्त्रज्ञ प्रमुख कीटकशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे. नमस्कार सर. नमस्कार. आपलं कार्यक्रमात स्वागत आहे. हुमणी या कीडविषयी आपण बोलतो आहोत, तर मुळात ही महाराष्ट्रात कुठे कुठे आढळते? महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही जास्त आढळते आणि गेल्या 10-12 वर्षामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर पूर्व महाराष्ट्रामध्ये सुद्धा या कीडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. बरं, आता महाराष्ट्रात आपण जर उल्लेख करायचा झाला तर काही प्रमुख प्रजाती असतील ज्या विशिष्ट ठिकाणी आढळत असतील? हो, महाराष्ट्रामध्ये 5-6 प्रजाती आहेत. त्यापैकी प्रमुख 2 प्रजाती आहेत. पहिली प्रजाती म्हणजे होलोट्रेकिया सेराटा, ही माळावरची हुमणीला म्हणतात. हलक्या जमिनीमध्ये किंवा दुष्काळी भागामध्ये ही जास्त प्रमाणात आढळते. तर दुसरी जी प्रजाती आहे ती लिकोफोलिस लेपडोफोरा, ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या भागात पाऊस जास्त पडतो, पावसाळ्यामध्ये पुराचं पाणी येतं, नदीकाठच्या भागामध्ये जास्त पावसाच्या भागामध्ये आढळणारी हुमणी आहे. आणि अजूनही 2-3 हुमणी महाराष्ट्रामध्ये आढळतात. बरं, आता हुमणीचा विचार करायचा झाला तर हुमणीचा आवडतं असं विशिष्ट एक पीक आहे का, किंवा ती जास्त प्रमाणात त्याच पिकावर अशी आढळून येते, प्रादुर्भाव जास्त होतो? नाही, हुमणी ही सर्वच पिकावरती आढळते. ऊस, मका, गहू, तेलवर्गीय पिकं, सर्वच पिकावरती हुमणी आढळते आणि सर्वच राज्यामध्ये आढळते. जास्त आढळते असं एखादं पीक नाही सांगता येणार? भुईमूग वगैरे जे पिकं आहेत, भाजीपाल्याची पिकं आहेत, त्याच्यावरती पण जास्त आढळते. पण तिला काय, सर्वच पिकांची मुळं आवडतात आणि त्यामुळे ती सर्वच पिकांमध्ये आढळते. बरं, आता हुमणीचा प्रादुर्भाव हा आपण म्हणतात की सर्वच पिकांमध्ये आढळतो, पण त्याचं नुकसान जे आहे ते किती आणि कशा प्रमाणात आढळतं जरा सविस्तररित्या आपण सांगा. आता आपण ऊसामध्ये जर बघितलं तर ऊसाची पानं पिवळी पडतात, वाळतात, बेट संपूर्ण कोलमडून पडतं आणि एखादा ऊस आपण काढायला गेलो तर अख्खं बेट बाहेर येतं आणि त्यामुळे आपल्याला नुकसान ओळखता येतं. बरं, आता हे झालं ऊसाच्या बाबतीत. आपण अनेक पिकं सांगितली की म्हणजे अनेक पिकांवरती आढळते, तर तिथे नुकसानीची पातळी कशी असते? नुकसान अगदी 10% पासून 90% पर्यंत नुकसान होतं.
पानं पिवळी पडतात, वाळतात, संपूर्ण बेट किंवा संपूर्ण झाड वाळून जातं. बरं, म्हणजे आर्थिक नुकसानीची पातळी हुमणीमुळे आर्थिक नुकसान जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्या शेतामध्ये आपल्याला 4 ते 5 ठिकाणी 1 बाय 1 बाय 1 मीटर उंची जर आपण खड्डा काढला तर त्या 1 घनमीटर मध्ये किती हुमणी आहेत हे आपल्याला बघावं लागतं. आणि एका घनमीटरमध्ये 1 हुमणीची आळी असेल तर तिच्यापेक्षा जास्त असेल तर आपल्याला नियंत्रण करणं गरजेचं आहे. जास्त अशी कोणती अवस्था आहे की त्या अवस्थेत ती पिकाचं नुकसान करते? हो, हुमणीचा जीवनक्रम समजून घेणं फार महत्वाचं आहे. हुमणीचा जीवनक्रम हा 12 महिन्याचा आहे. त्याच्यामध्ये हुमणीचा भुंगेरा असतो, तो अंडी घालतो, त्यातून आळ्या तयार होतात आणि त्यातून कोष तयार होतो आणि त्यातून पुन्हा पतंग बाहेर येतो. असं 4 अवस्थेमध्ये जाऊन 12 महिन्यामध्ये त्याचं पूर्ण लाईफ सायकल कम्प्लीट होतं. त्यापैकी आळी ही अवस्था फार महत्वाची आहे. आळी जवळजवळ 5 ते 7 महिन्याची असते आळी अवस्था, आणि त्या अवस्थेत ते पिकाचं जास्त नुकसान करत असते. तर आळीचं महत्व खूप आहे, म्हणजे तिला ओळखणं किंवा ती आली आहे हे समजणं. तर आळीबाबत जर सविस्तर सांगायचं झालं तर ती कशा कशा प्रकारे नुकसान करत जाते? तर आळी अवस्था जर आपण बघितलं तर आळी अवस्था पहिली अवस्था हे जून महिन्यामध्ये जवळजवळ 25 ते 30 दिवस असते. दुसरी अवस्था जुलै ऑगस्टमध्ये 45 ते 50 दिवसापर्यंत असते. आणि तिसरी अवस्था सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जवळजवळ 2.5 ते 3 महिन्याची असते. नंतर ती आळी कोशामध्ये जाते, हिवाळ्यामध्ये कोष तयार होतात आणि एक महिन्याभरामध्ये तिथं कोष असतो पिवळ्या रंगाचा, तो नंतर ब्राऊन कलरचा होतो आणि तिथंच न खाता पिता पडून राहतो, निस्तेज अवस्थेमध्ये राहतो, सुप्तावस्थेमध्ये राहतो. आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेला जून जुलैमध्ये वळवाचा पाऊस पडेल किंवा पावसाळा सुरू होईल त्यावेळी त्यातनं भुंगेरा बाहेर येतो. भुंगेरा हा त्याचे वरचे पंख कडक असतात आणि एकदम कडक असतो, एक महिनाभर तो जगतो. भुंगेरा सुरुवातीला पावसाळ्याच्या सुरुवातीला संध्याकाळी 7:20 ते 7:45 वाजेपर्यंत हजारो भुंगेरे बाहेर येतात आणि लिंब आणि बावळीची पानं खातात. आपल्याला सकाळी जर आपण शेतामध्ये गेलो तर काही आपल्याला दिसत नाही, फक्त इंग्रजी सियाखाचे तुकडे काढलेले असतात. हे भुंगेरे नंतर अंडी घालतात, या अंड्यातनं 10 ते 15 दिवसामध्ये आळी बाहेर येते. अंडी एकदम लहान लहान असतात, आपल्या मटकीसारख्या किंवा ज्वारीसारख्या बारीक बारीक अंडे असतात आणि त्यातून 10-15 दिवसामध्ये आळी बाहेर येते. ही पहिली आळी जी असते ही 1 महिनाभर जगते आणि फक्त कधी फक्त शेणखतावरती जगते. तिला उसाची मुळं नाही मिळाली किंवा पिकाची कुठलीही मुळं नाही मिळाली तरी चालतं. पण दुसरी आणि तिसरी अवस्था मात्र उसाची तसेच सर्व पिकाची मुळं मोठ्या प्रमाणात खातात आणि 70-80% सुद्धा नुकसान करू शकतात. यजमान वनस्पती जर सांगायच्या झाल्या हुमणीच्या तर आपण कोणत्या सांगू शकाल? यजमान वनस्पतीमध्ये आपण जर भुंगेरा अवस्था जर आपण घेतली तर लिंब, बाबूळ, कडुलिंब किंवा शेवगा, चिंच असे जवळजवळ 56 प्रकारचे झाडावरती भुंगेरे आपल्याला पानं खाताना आढळतात. तसंच आळी अवस्था ही ऊस, मका, गहू, तृणधान्य, भाजीपाला, फळपिकं असे सर्वच पिकावरती पिकाच्या मुळे खाणारी आपल्याला आळी सापडते. बरं, आता नियंत्रणामध्ये मशागतीय पद्धत जी आहे ती कितपत उपयोगी ठरते? हो, फार उपयोगी आहे. हुमणीच्या बाबतीमध्ये मशागतीय उपाय हे फार महत्वाचे आहेत, कारण हुमणीच्या 3-4 अवस्था ह्या जमिनीच्या आतच असतात. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला खोल नांगरट करणं गरजेचं आहे. शेतकरी नॉर्मली 1 किंवा 2 नांगरट करतात, पण हुमणी असणाऱ्या क्षेत्रामध्ये आम्ही तर म्हणतो 3 ते 4 वेळा नांगरट करणं गरजेचं आहे. कारण जमिनीमध्ये जे अंडी अवस्था असेल, कोशावस्था असेल, तर ते आपल्याला मारण्यासाठी जर आपण नांगरट उभ्या आडी नांगरट केली आणि सकाळी जर पहाटेच्या वेळेला नांगरट केली आपण तर त्यावेळेला पक्षी वगैरे बगळे असतात, कावळे असतात, चिमणे असतात, हे पक्षी ते आळ्या खातात. त्यामुळं 1-2 ऐवजी 3 ते 4 वेळा नांगरट करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर भुंगेरे गोळा करणं महत्वाचं आहे, कारण हुमणीच्या सर्व अवस्था ह्या जमिनीच्या आत असतात आणि फक्त भुंगेरे ही अवस्था बाहेर येऊन पानं खाते आणि पुन्हा सकाळी पुन्हा आत जाऊन बसते. त्यामुळे भुंगेरे गोळा करणं आपल्याला सोपं आहे, तेवढी एकच अवस्था आपली बाहेर येत असते. मग ते पावसाळ्याच्या सुरुवातीला मे जूनमध्ये ज्यावेळेला वळवाचा पाऊस पडतो, 30-35 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर संध्याकाळी 7:20 नंतर हे भुंगेरे बाहेर येतात, घोंग 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 आवाज करत लिंब आणि बावळीच्या झाडावरती बसतात. सुरुवातीला 10 ते 15 मिनिट त्यात नर आणि मादीचं मिलन चालू असतं, तर त्या 10-15 मिनिटांमध्ये जर फांदी आपण हलवली तर हे भुंगेरे लगेच खाली पडतात. पण नंतर अर्ध्या पाऊन तासाने ते भुंगेरे पान किंवा फांदी घट्ट धरून बसतात, त्यामुळे नंतर पडत नाहीत. त्यामुळे ते 10 ते 15 मिनिटच फार महत्वाचे आहेत. त्या काळात आपण
फांदी हलवली तर भुंगेरे खाली पडतात, ते चावत नाहीत काय नाहीत, ते गोळा करून आपण पाण्यामध्ये थोडंसं राखेल टाकलं, त्याच्या राखेल मिश्रित पाण्यात टाकून ते आपण मारू शकतो. नंतर आपण शेतामध्ये जर आपण बघितलं तर मशागतीमध्ये आपण बाळ बांधणी करतो, मोठी बांधणी करतो किंवा तगरणी करतो किंवा वेगवेगळी कामं आपली ज्यावेळेला चालू असतात त्यावेळेला ज्यावेळेला आपल्या हुमणीच्या आळ्या दिसत असतील तर त्या गोळा करून मारणं गरजेचं आहे. नांगरट महत्वाची आहे, परत भुंगेरे गोळा करणं महत्वाचं आहे आणि आळ्यांनाही गोळा करणं महत्वाचं आहे. तर या सगळ्यामध्ये ही झाली मशागतीय पद्धत. आता आपण जर जैविक उपायांकडे आलो तर जैविक उपाय काय काय आपण करू शकतो? जैविक उपाय सुद्धा फार महत्वाचे आहेत. हे मातीमध्ये आळ्या असल्यामुळं मातीमध्ये आपल्याला माहिती आहे आपल्याला रोगाची बुरशी असते, तशीच मित्र बुरशी पण मातीमध्ये असते. मग बिवेरिया आहे, मेटालिजम आहे, व्हर्टिसिलियम आहे, अशा वेगळ्या वेगळ्या बुरशी आपल्याला निसर्गामध्ये असतात, त्यासुद्धा हुमणीचं नियंत्रण करत असतात. तर जून जुलै ऑगस्टमध्ये ज्यावेळेला पाऊस चांगला असतो, ह्युमिडिटी चांगली असते आणि सेंद्रिय कर्ब जर शेतामध्ये चांगला असेल तर सुरुवातीला हे बिवेरिया किंवा मेटालिजम दाणेदार फार्ममध्ये मिळतात किंवा लिक्विड फॉर्ममध्ये मिळतात, एकत्र सेपरेट सेपरेट मिळतात किंवा एकत्र मिळतात, असे वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये आहेत. तर त्यांचा वापर करणं फार गरजेचं आहे, कारण सुरुवातीला आपण जर हे वापर केला तर त्यावेळेला आपण प्रथम अवस्थेतली आळी असते तर तिचं 100% सुद्धा नियंत्रण आपलं होऊ शकतं आणि कमी खर्चाचं आणि निसर्गाचं प्रदूषण न करता आपण हे नियंत्रण करू शकतो. फक्त त्यामध्ये आपल्याला एकच काळजी घ्यावी लागते की शेतामध्ये पाणी चांगलं देऊन वापसा टिकवून ठेवणं गरजेचं असतं आणि सेंद्रिय खताचा चांगला वापर करून सेंद्रिय कर्ब शेतामध्ये चांगला असेल तर आपण जैविक पद्धतीची ही जे बिवेरी आहे, मेटालिजम आहे, यांनी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण नक्कीच करू शकतो. बरं, आता ही झाली जैविक पद्धत, आपण थोडं तर रासायनिक पद्धतीकडे वळूया. होमणीच्या नियंत्रणासाठी रासायनिक पद्धत कितपत गरजेची ठरते किंवा महत्वाची ठरते? रासायनिक पद्धतीने हुमणी नियंत्रण करणं सुद्धा फार गरजेचं होऊन बसतं, कारण बऱ्याच वेळेला आपण भुंगरे गोळा केले पुन्हा जैविक औषध वापरलं तरी सुद्धा हुमणीचा प्रादुर्भाव शेतामध्ये दिसतो, तर अशा वेळेला कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय राहत नाही. तर त्या ठिकाणी आपण क्लोरपायरिफॉस नावाचं औषध आहे, हे क्लोरपायरिफॉस 20% जर असेल तर 2 लिटर प्रति एकर 400 लिटर पाण्यामध्ये आपल्याला आळवणी करायचं आहे, किंवा 50% वाला क्लोरपायरिफॉस असेल तर 1 लिटर प्रति एकर. पण आळवणी करताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते. शेतामध्ये आपण अगोदर पाणी दिलं पाहिजे आणि वापस्यावरती हलकी जमीन असेल तर 2-3 दिवसांनी किंवा भारी जमीन असेल तर 5-7 दिवसांनी ज्यावेळेला वापसा येतो त्या वापस्यावरती आपल्याला आळवणी केलं पाहिजे. एका पंपामध्ये आपण जर 15 लिटर पाणी घेतलं तर त्यामध्ये 75 ml क्लोरपायरिफॉस टाकून ते आपल्याला नोझल काढून उसाच्या बुडाला किंवा कोणतंही पीक असू दे त्याच्या बुडामध्ये आपल्याला त्याची आळवणी करावी लागते. बरं, हे झालं आता आणि हे झालं स्वस्तातलं औषध, पण अजून आपल्याला जर त्यांनी कंट्रोल होत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला भारीतलं औषध सुद्धा वापरावं लागतं. त्यामध्ये कोराजन आहे, कोराजन 200 ml 400 ml पाण्यामध्ये टाकून त्याची आवणी करू शकतो आपण. किंवा नवीनमध्ये आता एक डेंटेसू नावाचं औषध आलेलं आहे, ते फक्त 100 ग्रॅम लागतं, परंतु ते वापरत असताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते, कारण हे 100 ग्रॅम औषध आहे, हे संपूर्ण शेतामध्ये टाकायचं असेल तर कोरडी वाळू घ्यावी लागते, वाळूमध्ये ते मिक्स करून पहारीनं छिद्र घेऊन जर आपण उसाच्या बुडामध्ये 1 फूट बुडामध्ये मुळं असतात, मुळामध्ये आळे असते, तर त्या आळीच्या जवळ जर आपण ही 100 ग्रॅम पावडर टाकली तर हुमणीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे आपल्याला होऊ शकतं. हुमणीचं एकात्मिक नियंत्रण करताना कोणकोणत्या बाबी या गरजेच्या आहे, महत्वाच्या आहे आणि कशा पद्धतीने ते केल्या जाऊ शकतात? म्हणजे आता तर आपल्याला सांगितलं हुमणीच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत आणि जैविक पद्धतीनं रासायनिक पद्धतीनं आपण नियंत्रण करू शकतो, पण हुमणी ही कीड फक्त औषध वापरून आपण नियंत्रण करू शकत नाही, कारण हिचं जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला मेकॅनिकल म्हणजे भुंगेरे गोळा करणं पासून ते जैविक नियंत्रणाचे उपाय, रासायनिक नियंत्रणाचे उपाय, ह्याचं सर्वांचं एकात्मिक आणि सामुदायिकरित्या नियंत्रण करणं हे फार गरजेचं आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला भुंगेरे गोळा करायचे आहेत, तर भुंगेरे गोळा करत असताना आपल्याला लाईट ट्रॅपर मिळतात किंवा फेरमोन ट्रॅप्स मिळतात, त्यांचा वापर करून भुंगेरे गोळा करता येतात. किंवा काही कारखाने त्यांच्या कारखाना लेवलवरती 300 रुपये 400 रुपये किलोला भुंगेरे विकत घेतात, तर ही सामुदायिक योजना राबवणं गरजेचं आहे आणि हे भुंगेरे गोळा करणं गरजेचं आहे. किंवा काही ठिकाणी लिंबावरती बाबळीवरती आपण फवारणी किंवा धुरणी पण करू शकतो, हेच सुरुवातीला आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपण नांगरट तर करतोच, 1-2 ऐवजी आपल्याला 4-5 वेळा नांगरटी केले पाहिजेत, रोटावेटर वापरून ढेकळं फोडली पाहिजेत, किंवा आपल्याला सापळं पिकसुद्धा घेता येतं. शेतामध्ये आपण जर सापळा पीक घेतलं, भुईमूग किंवा ताग, आता हुमणी जर आपण बघितलं तर
ओळखत नाही लोकांना. ओळखण्यासाठी आपल्याला जर ऊसामध्ये किंवा कोणतंही पीक असू दे, तर त्या पिकामध्ये आपण जर भुईमुख किंवा तागाचं बी टोकलं आणि ते सापळा पीक म्हणून वापरतं तर ते लवकर कोमेजतं किंवा लवकर कोरडं पडतं. आपल्याला लक्षात येतं की इथं अटॅक झालेला आहे. जैविक नियंत्रणामध्ये आपण सेंद्रिय कर्ब याचा उल्लेख केला, तर जैविक नियंत्रण थोडं आपण सविस्तर पद्धतीने आपण सांगूया की एकात्मिकमध्ये कशा पद्धतीने जास्त आपण उपयोगात आणू शकतो. जैविक नियंत्रण आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे, तर त्यासाठी आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे. शेणखताचा किंवा मळीचा वापर करून शेतामधलं सेंद्रिय कर्ब वाढवलं पाहिजे. ड्रीपचा वापर करून आपण शेतामध्ये पाण्याचा ताण पडणार नाही किंवा कायम ह्युमिडिटी राहील असं जर आपण प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी जर आपण आळवणी केलं तर हुमणीचं नियंत्रण आपल्याला जून जुलैमध्ये जैविक पद्धतीनुसार 100% करता येईल. आता आपण वापर करा असा उल्लेख केला, तर नेमका कसा काय वापर करायचा सेंद्रिय कर्बाचा? सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला शेणखत जास्त वापरलं पाहिजे, मळीचं खत जास्त वापरलं पाहिजे आणि त्याद्वारे आपण सेंद्रिय कर्ब हा वाढवू शकतो. बरं, आता एकात्मिक मध्ये महत्वाचा भाग म्हणजे रासायनिक पण येतो, कारण की हल्ली लगेच रिझल्ट हवे असतात. तर ते थोडं टाळलेलं पण बरं असतं, पण तरी रासायनिकचा वापर केलाच जातो, तर त्याबाबत आपण काय सांगाल? हो, एकात्मिक मध्ये आपल्याला रासायनिक औषधांचा वापर करायचाच आहे. फक्त रासायनिक वापरून नियंत्रण होत नाही, म्हणून तर आपण सुरुवातीला बुंगेरे गोळा केलेले आहेत किंवा बुंगेरे गोळा करणं गरजेचं आहे किंवा नंतर जैविक औषधांचा वापर करणं गरजेचं आहे. आपण एकात्मिक नियंत्रणामध्ये जैविक, रासायनिक, मशागतीय पद्धती सांगितल्यात, सविस्तररित्या सांगितल्यात, पण आपण पुन्हा एकदा थोडस जीवनक्रमाचा विचार करूया, कारण जीवनक्रम हा महत्वाचा आहे. आळी अवस्थेत हुमणी जास्त नुकसान देते, तर त्याविषयी काय सांगाल? तर हुमणीचा जीवनक्रम हा 12 ते 14 महिन्याचा आहे. काही जाती 12 महिन्यामध्ये 1 जून पूर्ण करतात, तर काहींचं 14 महिन्याचं आहे. त्यामुळे ओव्हरलॅपिंग सुद्धा आपल्याला जीवनक्रम दिसतो. तर या जीवनक्रमामध्ये सर्व अवस्था ह्या मातीच्या आतमध्ये असतात. अगदी भुंगेरा सुद्धा मातीच्या आतमध्ये असतो. अंडी, आळी आणि भुंगेरा ह्या सगळ्या अवस्था ह्या आतमध्ये असल्यामुळं हुमणीचं नियंत्रण करणं हे फार अवघड आहे. तर त्यासाठी आपल्याला त्याचं संपूर्ण जीवनक्रम समजून घेणं गरजेचं आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण जर बघितलं तर मे आणि जूनमध्ये संध्याकाळी 7:20 नंतर, 7:20 ते 7:45 दरम्यान हजारो भुंगेरे बाहेर येतात आणि लिंब किंवा वाबीची झाडे होते बसतात. तर त्या 10-15 मिनिटांमध्ये त्यांचं मिलन होतं आणि हे भुंगेरे जवळजवळ 1-1.5 महिना, 2-2 महिने जगतात. परंतु रोज एक भुंगेरा रोज एकच अंडं 10 सेंटीमीटर खोलीवरती घालत असतो आणि ही अंडी आपल्या मटकीसारखी किंवा ज्वारीसारख्या दिसतात. ही अंडी आपण जर बघितलं तर 10-15 दिवसानंतर त्यातनं आळी बाहेर येते आणि ती आळी जवळजवळ 5 ते 7 महिने जगते. पहिली अवस्था जी असते ते जवळजवळ 25 ते 30 दिवस, 1 महिन्याभराची आहे, जूनमध्ये असते. दुसरी अवस्था ही जुलै आणि ऑगस्टमध्ये जवळजवळ 45 ते 50 दिवस, म्हणजे जवळजवळ 1.5 महिन्याची आहे. आणि तिसरी अवस्था ही 3 महिन्याची आहे, म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या अगोदर. थंडीमध्ये मात्र ही आळी कोशामध्ये जाते. कोशामध्ये जात असताना ते कोश ते अंगावरती कवर तयार करतात आणि थंडीमध्ये ते सुप्तावस्थेत राहतात. नंतर जवळजवळ 5 ते 6 महिने ते सुप्तावस्थेतच राहतात आणि पुढच्या पावसाळा ज्यावेळेला सुरू होईल मे जूनमध्ये त्यावेळेला हे भुंगेरे बाहेर येतात. आपण जर मागच्या 5-6 वर्षामध्ये बघितलं असेल तर मी ही लाईफ सायकल तुम्हाला सांगितली, पण ही एका प्रजातीची लाईफ सायकल आहे. पण मागच्या 5-6 वर्षामध्ये 3-4 प्रकारच्या प्रजाती महाराष्ट्रामध्ये सापडत आहेत आणि त्यामुळं आपल्याला बऱ्याच वेळेला वेगळ्या वेगळ्या अवस्था वेगळ्या वेगळ्या महिन्यामध्ये सुद्धा दिसतात. त्यामुळं आजकाल हवामान बदलामुळं आपण आपल्या शेतामध्ये नक्की कोणती अवस्था आहे हे बघून नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि नियंत्रणामध्ये आळी ही अवस्था आपल्याला जास्त प्रमाणात नियंत्रण करणं गरजेचं असल्यामुळं आपल्याला जून महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत तिथं वेगवेगळ्या औषधांचा वापर करून नियंत्रण करायचं आहे. म्हणजे जून ते सप्टेंबर हा जास्त काळजी घेण्याचा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि त्या काळात तुम्ही बऱ्यापैकी नियंत्रण आणू शकतात. भुंगेरे पकडणं म्हणा किंवा आळीसाठी जे काही औषध देणं म्हणा, त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आता आपण रासायनिक उपाय करतो किंवा इतर आणखीन जैविक किंवा मशागती उपाय, तर या सगळ्यांमध्ये शेतकरी बांधवांनी काय करावं आणि काय करू नये? आता आपण जर जैविक उपायांचा विचार केला तर जैविक उपायांचा ज्यावेळेला विचार करत असतो त्यावेळेला
बिवेरिया किंवा मेटालिजम ही जी जैविक कीटकनाशक आहेत हे वापरण्या अगोदर आपल्याला एक तर शेतामध्ये पाणी व्यवस्था आहे का नाही हे बघितलं पाहिजे. कारण हे वापरत असताना सेंद्रिय शेतामध्ये पाणी किंवा वाफसा असणं हे गरजेचं आहे. म्हणून आपण ड्रीप केलेलं असेल किंवा वेळच्या वेळेला दर 8-4 दिवसाला आपण पाणी दिलेलं असेल तर त्या ठिकाणी आपण या जैविक औषधाचा वापर व्यवस्थित करू शकतो. किंवा सेंद्रिय कर्मसुद्धा महत्त्वाचं आहे. जर शेतामध्ये आपण गेली 10-10 वर्षे जर शेणखत वापरले नसेल, सेंद्रिय कर्म 0.2-0.3 कमी असेल तर त्या ठिकाणी हे बिवेरिया किंवा मेटाजियम चांगला वाढत नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला दरवर्षी शेणखताचा किंवा मळी खताचा किंवा कंपोस्ट खताचा हा वापर केला पाहिजे आणि सेंद्रिय कर्म शेतामध्ये चांगला ठेवला पाहिजे. तर मग त्या ठिकाणी आपण जर हे बिवेरिया मेटाजियम वापरलं तर त्या ठिकाणी ते आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येतं. त्याच्यामध्ये आपण एकरी 2 लिटर 200 ते 400 पाण्यामध्ये आपल्याला आळवणी करता येतं किंवा 2 किलो असेल तर 2 किलोसुद्धा आपण एकरी वापरून शेणखतामध्ये मिक्स करून ते टाकू शकतो आणि आपल्याला जैविक पद्धतीने नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं. रासायनिक पद्धतीमध्ये पण नेमकं त्यांनी काय करावं आणि काय करू नये? हा, तर रासायनिक पद्धतीमध्ये आपण विचार केला तर आपल्याला आम्ही जे शिफारस केलेली औषधं आहेत तीच वापरली पाहिजेत आणि योग्य प्रमाणामध्ये वापरली पाहिजेत. तर सुरुवातीला आपण जर बघितलं तर क्लोरोपायरिफॉस नावाचं स्वस्त औषध आहे. हे क्लोरोपायरिफॉस 2 लिटर प्रति एकर आपण वापरू शकतो. जर 20%वाला असेल तर 2 लिटर प्रति एकर लागतं. 50%वाला क्लोरोपायरिफॉस असेल तर फक्त 1 लिटर लागतं. पण आळवणी करताना सुद्धा आपल्याला अगोदर शेतामध्ये पाणी दिलेलं असलं पाहिजे, शेतामध्ये वापसा पाहिजे आणि संपूर्ण शेतामध्ये व्यवस्थित ते पानं औषध पोचावं म्हणून तिथं आपल्याला 400 लिटर पाणी हे वापरलंच पाहिजे. बऱ्याच वेळा लोक 100, 150 किंवा 200 लिटर पाण्यामध्ये भागवतात तर आपल्याला ते आळवणीसाठी एकरी 400 लिटर पाणी हे वापरलंच पाहिजे. आणि क्लोरोपायरिफॉसचं ड्रेसिंग झालं तर त्या ठिकाणी आपण काही ठिकाणी फिप्रोनिल नावाचं औषध आहे, दारिद्र फार्ममध्ये पण मिळतं. 10 किलो एकरी आपण फिप्रोनिल वापरू शकतो. कार्टॅफायडाकोचं नावाचं औषध आहे किंवा आता नवीनमध्ये आपल्याला कोराजेन नावाचं औषध आलं आहे, क्लोरॅन्टोनिलिप्रोल. हे कोराजेन आपण 200 मिलीली 400 लिटर पाण्यामध्ये त्याची पण आळवणी आपण करू शकतो. अजून एक नवीन औषध आलेलं आहे डेंटेस्सू क्लोथिओनिडीन. हे क्लोथिओनिडीन हे 50%चं औषध असतं आणि हे फक्त 100 ग्रॅम लागतं. पण ते टाकताना मात्र काळजी घ्यावी लागते. आपल्याला ते मुळामध्ये पडलं पाहिजे कारण हुमणीची आळी हे बुडामध्ये मुळाच्या जवळ असते, मातीच्या आतमध्ये असते. तर त्या ठिकाणी आपण जर पहारीनं छिद्र घेतलं आणि त्या छिद्रामध्ये हे आपण औषध टाकायचं असेल तर कमी औषध आहे, 100 ग्रॅम आहे. मग टाकायचं कसं? तर ते आपण वाळूमध्ये मिक्स करू शकतो. आपण वाळू घ्या, वाळूमध्ये मिक्स करा आणि पहारीनं छिद्र घेऊन उसाच्या बुडामध्ये व्यवस्थित टाका आणि नंतर हलकं पाणी द्या. पोच पाणी द्यायचं. जास्त पाणी दिलं तर ते पाण्यावर औषध निघून जाऊ शकतं. तर तिथं आपण पोच पाणी देणं की जेणेकरून मुळामध्ये ते औषध राहिलं पाहिजे आणि आपल्याला त्या आळीचं नियंत्रण चांगलं झालं पाहिजे. म्हणून हे पाणी व्यवस्थापन सुद्धा करणं फार महत्वाचं आहे औषध वापरत असताना. बरं, अच्छा किती बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या लक्षात घेतल्या तर हुमणीचं एकात्मिक व्यवस्थापन छान पद्धतीनं होऊ शकतं. जाता जाता शेतकरी बांधवांना काय संदेश द्या? जाता तर मी एवढंच सांगेन की हुमणी नियंत्रण करण्यासाठी एकट्या शेतकऱ्यांनी किंवा एक औषध वापरून नियंत्रण होणार नाही. त्यासाठी आपल्याला सामुदायिक सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी आणि सर्व प्रकारचे उपाययोजना, त्यामध्ये मग आपल्याला उभ्या आडवी नांगरट असेल, भोंगरे गोळा करणं असेल, बिवेरिया मेटाजियमसारख्या जैविक कीटकनाशकाचा वापर असेल किंवा रासायनिक कीटकनाशक असेल, क्लोरोपायरिफॉस असेल किंवा डेंटेस्टो असेल, हे सर्व प्रकारचे उपाययोजना आणि सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करणं आणि कमीत कमी 3 ते 4 वर्षे लागोपाठ करणं गरजेचं आहे. तरच हुमणी नियंत्रण हे चांगल्या प्रकारे होईल असं मी सांगू शकतो. म्हणजे एकीनं हुमणीचं नियंत्रण हे आपण करू शकतो आणि हुमणीचं नियंत्रण शक्य आहे जर सगळ्याचे उपाय आहे त्याचा अवलंब केला तर. आज इथे आलात आणि अगदी सविस्तर माहिती आपण हुमणी नियंत्रणाविषयी दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.